तर या सगळ्या खाजगीकरणाला एस टी कर्मचाऱ्यांनी मात्र विरोध दर्शवलाय कर्मचाऱ्यांनी या सगळ्या संदर्भात आपला संताप व्यक्त केलेला आहे गेल्या अनेक दिवसापासून हे सगळं सुरू असलेलं पाहतोय आणि आता जे खाजगीकरणाचा पर्याय पुढे येतोय त्याला विरोध होताना दिसतोय तेव्हा याच कर्मचाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी गेल्या दहा दिवसापासून मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये एस टी कर्मचारी आपल्या मागण्यांना घेऊन ठाण मांडून बसलेले आहेत एस टी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नाहीये त्यामुळे आता सरकार एस टीच्या खाजगीकरणाच्या दृष्टीने हालचाली सरकारच्या मार्फत सुरू केलेल्या आहेत एस टी कर्मचारी जे आहेत ते आपल्यासोबत आहेत दे आपण त्यांच्याशी बातचीत करतोय आपल्याला देखील माहीत पडलं असेल की आता हा संप मिटत नसल्यामुळे एस टीचं खाजगीकरण करण्याच्या संदर्भात सरकार चाचपणी करतं याकडे आपण कसं बघता सरकार तोडगा काढण्याऐवजी कर्मचाऱ्यांचा जो विलिनीकरणाचा जो प्रश्न आहे त्याला तोडगा काढण्याऐवजी जर खाजगीकरण करत असेल तर याला महाराष्ट्राची जनता नक्कीच त्यांना त्यांचं ते जे काय आहे ना ते दाखवून देईल आज काल अशी बातमी काल परिवहन मंत्री साहेबांना की आता या एसटीचं खाजगीकरण करायचं यांचं विलीनीकरण करण्यासाठी बारा आठवड्याची मुदत घेते आणि खाजगीकरण करण्यासाठी हे शून्य मिनटाचा कुठलाही विलंब नाही घेता हे परिवहन साहेब आपले लगेच खाजगीकरणासाठी शून्य मिनटाच्या विलंबात की आम्ही खाजगीकरण करणार आणि जेवढे हे कर्मचारी है आमचे बांधवते एक लाख कर्मचारी यांचं ना नाक दाबून यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न हे सरकार कुठेतरी करतं आहे जनतेला चोवीस सवलती दिलेल्या आहेत त्याचा पण विचार झाला पाहिजे कारण मी एक एस टी ड्रायव्हर नाही समजा माझा मुलगा सुद्धा प्रवास करत असेल त्याला सुद्धा सवलत मिळाली पाहिजे एस टी ची या माध्यमातून आम्ही बघत आणि आमचा एकच मुद्दा आहे विलिनीकरण झालं पाहिजे एस टी तोट्यात नाहीये सरकारचं आणि प्रशासनाचं धोरणच नाही एस टी चालवण्याचं सरकारने जर सुरळीत विचार केला आणि आमची मागणी जर मान्य केली तर नक्कीच याच्यावर मार्ग निघेल तुमच्या सगळ्यांचा विरोध 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 खाजगीकरणाचा खाजगीकरण वगैरे हे जे सरकारचे नाटक झाले ना ते एक एक आमचा संप मोडण्याचा किंवा आमचा सेम सुटतोय का बघण्याचे प्रयत्न आहेत बिलकुल खाजगीकरण वगैरे होणार नाही सरकारची एवढी ताकद नाही ते शक्य नाही जनता त्यांना कधी ह्या गोष्टी सहन करणार नाही हे फक्त आमचा संयम तोडण्याचा प्रयत्न आहे बाकी काही नाही धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटील सर देवेंद्र कोलटकर झी मीडिया मुंबई आई भवानीचा गजर म्हणजे